जय जय रघुवीर समर्थ। नमस्कार प्रेमळ भक्तांनो, आपल्या चॅनेलवर मी तुमचं मनापासून स्वागत करते। समर्थ तुमच्या सर्व चांगल्या इच्छा लवकरात लवकर पूर्ण करू देत आणि नेहमी तुम्हाला सुखात आनंदात आणि हसत खेळत ठेवू देत, ही समर्थांच्या जर्नी मनापासून प्रार्थना। समर्थ आप्पा स्वारी आणि नाना स्वारी यांना वंदन करून आजच्या व्हिडिओची सुरुवात करते। भक्तांनो, वाईट वेळ कोणावरही येऊ शकते। कोणीही हा विचार करू नये की आम्ही धनवान आहोत। आमच्याकडे उत्पन्नाचे खूप सारे साधन आहेत। आमच्यावर वाईट वेळ कधीच येणार नाही। तर या चुकीच्या समजुतीमध्ये कोणीही राहू नये। समर्थ बोलले, चांगलं वाईट तर जीवनाचा हिस्साच आहे। सुख दुःख आपल्या कर्मानुसार ये जा करत असतात। फक्त समजूतदारपणा तर ह्यामध्येच आहे की आपल्याला हे समजायला हवं की जेव्हा चांगली वेळ चालू असेल तेव्हा आपण कसे वागायला हवे आणि जेव्हा वाईट वेळ चालू असेल तेव्हा त्याच्यातून लवकरात लवकर कसे बाहेर निघता येईल। समर्थ बोलले, जर तुम्ही चांगल्या वेळेत योग्य प्रकारे जगणं शिकलात तर वाईट वेळ येण्याची संभावना खूप जास्त कमी असते। लक्षात ठेवा की चांगल्या वेळेतच लोक नेहमी चुका करतात ज्यामुळे त्यांच्यावर वाईट वेळ येत असते। समर्थ म्हणतात, चुकामध्ये माणूस बेफिकीर आणि आळशी बनतो आणि आपल्या ह्याच चुका आपल्यावर वाईट वेळ घेऊन येतात। आणि त्याचबरोबर हे सुद्धा तितकंच शक्य आहे की मनुष्याच्या पूर्वकर्मामुळे त्याच्यावर वाईट वेळ येऊ शकते। प्रत्येकाच्या आयुष्यात वाईट वेळ ही येतच असते। समर्थ बोलले, देवावर सुद्धा वाईट वेळ आलीच होती। मग ते प्रभू श्रीराम असोत किंवा भगवान श्रीकृष्ण असोत। भक्तांनो, इथे सगळ्यांनीच त्यांच्या जीवनात वाईट वेळ पाहिलीच आहे। मग ते मानव असोत, दानव असोत किंवा देव असोत। मग अशा वेळी आपल्याला असा प्रश्न निर्माण होतो की या वाईट वेळेतून आपण बाहेर कसं निघायचं, आपण कोणती काळजी वाईट वेळ चालू असताना घ्यायला हवी, कोणकोणत्या गोष्टी आपण सांभाळून ठेवायला हव्यात ज्या वाईट वेळेतून बाहेर पडण्यासाठी आपल्याला मदत करतील। समर्थ बोलले, एकदा श्रीरामांनी जेव्हा किशकिंदाचे वानर राजपाली यांना मारले होते तेव्हा सुग्रीवला तिथला राजा बनवले होते। सुग्रीव राजा बनल्यावर राजभोगांमध्येच तो डुबू लागला। तो हे विसरला की मला प्रभू श्रीरामांची पत्नी सीतामाता यांना शोधायला मदत करायची आहे। समर्थ म्हणतात, सुख ही अशी गोष्टच आहे जी मनुष्याला आळशी आणि बेफिकीर बनवते। लक्ष्मणने जेव्हा सुग्रीवला धमकावलं तेव्हा सुग्रीवला श्रीरामांनी दिलेलं वचन आठवलं। समर्थ बोलले, जेव्हा माणसाच्या समोर भीती किंवा दुःख असेल तेव्हाच मनुष्य विचार करतो, सुखामध्ये तर तो पूर्णपणे विसरून जातो। तेव्हा प्रभू श्रीरामांनी सुग्रीवला सांगितलं, हे मित्रा, सुख प्राप्त झाल्यावर मनुष्याने हे कधीच विसरू नये की आता त्याच्यावर कधीच दुःख येणार नाही। सुखामध्ये असताना सुद्धा त्याने दुःखांसोबत लढण्याची व्यवस्था करतच नेहमी राहायला हवं आणि जे लोक असं करत नाहीत ते सर्वनाशाला प्राप्त होतात। आणि याविषयी श्रीरामांनी सुग्रीवला एका चिमणीची गोष्ट सांगितली। एका जंगलामध्ये एका चिमणीचं घरटं होतं। त्या चिमणीचे दोन छोटी छोटी पिल्लं त्या घरट्यामध्ये राहत होती। ती चिमणी रोजच्या रोज बाहेर जायची आणि तिच्या पिलांसाठी दाणे घेऊन यायची। तिची दोन्ही पिले हळूहळू मोठी होऊ लागली आणि काही दिवसानंतर त्या चिमणीची दोन्ही पिले तिच्यासोबत दाणे शोधण्यासाठी बाहेर जाऊ लागले। वेळ जाऊ लागला होता। चिमणीची पिल्लं आत्ता मोठी झाली होती। आता ते पिल्लं त्या चिमणीवर म्हणजेच आईवर अवलंबून राहिली नव्हती। दोघेही पोट भरण्यासाठी बाहेर जाऊ लागले। एके दिवशी दोघंही पिल्लं दाणे शोधण्यासाठी बाहेर निघाले होते।
दाणी शोधता शोधता एका पिलाला खूपच मौल्यवान असा मोती सापडला. त्याने त्याच्या भावाला सांगितलं, हे बघ भावा, मला काय सापडलं आहे. मला वाटतं की ही खूपच कामाची वस्तू आहे. आपण ही वस्तू आईकडे घेऊन जाऊया. तेव्हा दुसरं पिल्लू म्हणालं, अरे भावा, ही गोष्ट आपल्या काहीच कामाची नाही. ह्या गोष्टीमुळे आपली भूक भागणार नाही. तू ही गोष्ट फेकून दे आणि दाणे शोधायला सुरुवात कर. अशा गोष्टींच्या मागे तू उगाच पडू नकोस. तेव्हा ते पहिलं पिल्लू म्हणत, नाही भावा, मी ह्याला आईजवळ नक्कीच घेऊन जाणार. असं होऊ शकतं की आपल्याला ही गोष्ट उपयोगी पडेल आणि आपल्याला याबद्दल काहीच माहीत नाही. अशा प्रकारे ते चिमणीचं ते पिल्लू तो मोती घेऊन त्याच्या आईजवळ पोहोचला आणि आईला बोललं, हे बघ आई, आज मला काय मिळालं आहे. चिमणीने जेव्हा त्या मोत्याला पाहिलं तेव्हा चिमणी म्हणाली, बाळा, हा तर खूपच मौल्यवान मोती आहे. अशा गोष्टी वाईट वेळेवर खूप जास्त उपयोगी पडतात. एवढं म्हणून त्या चिमणीने तो मोती सांभाळून ठेवला. वेळ पुढे सरकत होता. एके दिवशी एक शिकारी त्या जंगलामध्ये पक्ष्यांना पकडत होता. त्याने एका ठिकाणी खूप सारे दाणे टाकले आणि तिथेच त्यांचं जाळं टाकलं. पक्षी येऊन त्या शिकाऱ्याच्या जाळ्यात अडकू लागले आणि त्या चिमणीची दोन्ही पिल्लं सुद्धा त्या जाळ्यामध्ये अडकली. आता काय केलं जाऊ शकतं? सर्व पक्षी त्या शिकाऱ्याच्या जाळ्यातून सुटण्यासाठी प्रयत्न करू लागले. तेव्हा त्या जाळ्यात अडकलेली मैना म्हणाली, आपण सर्वांनी मिळून त्या शिकाऱ्याजवळ आपल्याला सोडवण्याची प्रार्थना करूया. कारण आपली छोटी छोटी पिल्लं आपल्या घरट्यामध्ये आपली वाट पाहत आहेत. असं होऊ शकतं त्या शिकाऱ्याला आपली दया येईल. तेव्हा पोपट म्हणाला, अगं मैना, तुला वाटतं का या शिकाऱ्याला आपल्यावर दया येईल? जर ह्याच्या मनामध्ये दया आली असती तर त्याने कशाला आपल्याला जाळ्यामध्ये अडकवलं असतं? तेव्हा मैना म्हणाली, तुझं म्हणणं अगदी बरोबर आहे. जर आपण ह्या शिकाऱ्याला कोणत्या गोष्टीचं लालच दाखवलं तर त्या लालचमध्ये येऊन तो आपल्याला सोडवू शकतो. तेव्हा कबूतर म्हणाला, माझ्याकडे अशी कोणतीच मौल्यवान गोष्ट नाही. तेव्हा चिमणीचं पिल्लू म्हणालं, आमच्याकडे एक मौल्यवान वस्तू आहे, पण ती माझ्या आईजवळ आहे. जर तो मौल्यवान मोती आपण शिकाऱ्याला दाखवला तर शिकारी आपल्याला सोडू शकतो. पण आता अडचण हीच आहे की तो मोती जाऊन आणेल कोण? माझ्या आईला ही बातमी सांगेल कोण? आपण सर्वजण तर या जाळ्यामध्ये अडकलो आहोत. तेव्हा त्यांनी पाहिलं की एक कबूतर अजूनही त्या जाळ्यामध्ये अडकलेला नव्हता. तेव्हा सर्व पक्ष्यांनी आवाज देऊन त्या कबूतराला त्यांच्या जवळ बोलावले आणि त्याला सर्व हकीकत सांगितली. कबूतर लगेचच त्यांची मदत करण्यासाठी निघाला. तो चिमणीच्या घरट्याजवळ पोहोचला आणि चिमणीला येऊन त्याने सर्व गोष्ट सांगितली की बाकीच्या पक्ष्यांसोबत तुमच्या दोन पिलांना सुद्धा त्या शिकाऱ्यांनी त्याच्या जाळ्यात अडकवले आहे. तू ताबडतोब तो मौल्यवान मोती घेऊन माझ्या सोबत चल आणि शिकाऱ्याला त्या मौल्यवान मोतीचं लालच दाखवून सर्व पक्ष्यांना त्या जाळ्यातून मुक्त कर. आता ती चिमणी क्षणाचाही विलंब न करता ताबडतोब कबूतराच्या सोबत निघाली. इकडे शिकारी पक्ष्यांना पकडण्यासाठी त्याच्या जाळ्याजवळ पोहोचला. तेव्हा चिमणी त्या शिकाऱ्याला तो मौल्यवान मोती दाखवत म्हणाली, हे व्याज, जर तो सर्व पक्ष्यांना तुझ्या जाळ्यातून सोडावले तर मी तुला हा मौल्यवान मोती देऊ शकते. हा मोती खूपच मौल्यवान आहे. तुझं उर्वरित आयुष्य आरामामध्ये ह्या मोत्याच्या जीवावर जाऊ शकत. शिकाऱ्याने जेव्हा तो मोती पाहिला तेव्हा त्याच्या डोळ्यांमध्ये चमक आली. तो विचार करू लागला, खरंच हा मोती खूपच मौल्यवान दिसत आहे. शिकारी म्हणाला, हे चिमणी, जर तू मला हा मोती दिलास तर मी सर्व पक्ष्यांना मुक्त करेल. चिमणी सुद्धा हुशार होती. तिने विचार केला, जर मी हा मोती आधी शिकाऱ्याला दिला तर तो मला फसवू शकतो
आणि जर असं केलं तर मोती पण जाईल आणि सगळे पक्षी सुद्धा मारले जातील. चिमणी म्हणाली, हे व्याध, तू अगोदर सर्व पक्ष्यांना मुक्त कर. जसे सर्व पक्षी वर उडतील तेव्हा मी हा मोती खाली टाकेन. शिकाऱ्याला माहीत होत की एक वेळ माणसं खोट बोलतील, पण पक्षी कधीच खोट बोलत नाहीत. त्याने सर्व पक्ष्यांना मुक्त केलं. त्यानंतर तो शिकारी चिमणीकडे मोती मागू लागला. चिमणी विचार करू लागली, आज ह्या मोत्याने पक्ष्यांचा प्राण वाचवला आहे. जर हा मोती आज माझ्याकडे नसता तर ह्या सर्व पक्ष्यांना त्यांचे प्राण गमवावे लागले असते. हा मोती तर आमच्या खूपच गरजेचा आहे. एखादं संकट आलं तर त्या संकटातून हा मला पुन्हा कधी सोडवू शकतो. त्यामुळे अशी मौल्यवान वस्तू तर आपल्या जवळच असायला हवी. चिमणीने आणखी एक विचार केला, हा शिकारी तर सर्वांना त्रास देत असतो आणि म्हणूनच हा मोती मी हा शिकाऱ्याला देणार नाही. चिमणी म्हणाली, हे व्याध, तू खूपच निर्दयी आहेस. तुला आमच्यासारख्या छोट्या जीवांवर अजिबात दया येत नाही आणि म्हणूनच मी तुझ्यावर कोणतीच दया दाखवणार नाही. वाईट वागण्याचा धडा तुला मिळालाच पाहिजे आणि हीच तुझी शिक्षा आहे. एवढं म्हणून चिमणी मोती घेऊन तिच्या पिल्लांसोबत निघून गेली. शिकारी निराश होऊन तिथून परत गेला. चिमणीची पिल्ल म्हणाली, आई, तो मोती त्या शिकाऱ्याला का दिला नाहीस? या मोत्यामुळेच तर त्याने आम्हाला मुक्त केलं होतं. तेव्हा चिमणी तिच्या पिलांना म्हणाली, बाळांनो, वाईट काळातून बाहेर निघण्यासाठी या चार गोष्टी आपण नेहमी सांभाळून ठेवायला हव्यात. पहिली गोष्ट, कोणतीही मौल्यवान वस्तू, धन असेल, सोनं असेल, चांदी असेल, ते आपण सांभाळून ठेवायला पाहिजे. कारण या गोष्टीच आपल्या वाईट काळात मदत करत असतात. दुसरी गोष्ट, परोपकार करून जास्तीत जास्त लोकांची मनं आपण जिंकायला हवीत. वाईट वेळेत अशीच लोक आपल्याला उपयोगी पडत असतात. तिसरी गोष्ट, हिम्मत, धैर्य आणि जागृत विवेक नेहमीच आपल्याजवळ असला पाहिजे. नेहमी लोक संकटात घाबरून त्यांची हिम्मत हरतात, ज्यामुळे त्यांची बुद्धी व्यवस्थित काम करत नाही. जर ते हिमतीने आणि धैर्याने त्या संकटाला सामोरे जात असतील, मग अशा वेळी त्या संकटांवर ते नक्कीच मात करू शकतात. चौथी गोष्ट, आपले नातेसंबंध नेहमीच टिकून ठेवावे आणि वाईट वेळेसोबत दोन हात कसे करावे ह्याचा अभ्यास नेहमीच करत राहावा. असं म्हणतात की सुखांचा उपभोग घेता घेता मनुष्याची दुःखांसोबत लढण्याची शक्ती कमी कमी होत जाते आणि म्हणूनच जीवनामध्ये कठीण संघर्ष नेहमीच करत राहायला हवा. जय जय रघुवीर समर्थ. तर भक्तांनो, आजची कथा तुम्हाला कशी वाटली हे मला कमेंट करून नक्की सांगा. तुम्ही जर आपल्या चॅनेलवरती नवीन असाल तर या चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा. तसंच ती घंटी देखील वाजवायला विसरू नका, जेणेकरून आपल्या नवनवीन व्हिडिओंचं नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत लवकरात लवकर पोहोचेल. जय जय रघुवीर समर्थ.